पागा किती अन्याय करताय हे आलो खो खेळाले. नमस्कार मित्रांनो, राम राम. कसे तुम्ही मित्र, एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर भाई, आज जायचं आहे कबड्डी खेळायला. म्हणजे 2 वर्षानंतर आम्ही अजून वापस कबड्डीच्या ग्राउंडवर उतरणार. 2 वर्ष झाले की कबड्डीचं टुर्नामेंट झालेलं नाही कुठं पण. ह्या वर्षी आता पहिलंच टुर्नामेंट आणि ते पण दिवाळीमध्ये आलंय. तर चला जाऊन पाहू म्हटलं. दिवाळी तर दिवाळी आमची चांगली होऊन जाईल आणि कबड्डी तर कबड्डी प्रॅक्टिस तर आता करते का नाही करते पोराले विचारूच आता आपण. आणि येऊ ना आता देशातल्या सगळ्यात महागड्या ठिकाणी म्हणजे पेट्रोल पंप. तर भाई, ह्या प्लेअरला आम्ही मंदा नवीन घेतलं. कोणी गेला? हा, चेतन भाऊले आमच्या, कारण की तो प्रो प्लेअर आहे. चेतन शिकण्याची स्टाईल अस. गणेश भाऊ काऊन नाराज दिसत आहे? गणेश भाऊ पहिले तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, कारण की दिवाळीचे ब्लॉग तर टाकू शकलो नाही. पण दादा, याच ब्लॉग मध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देऊन देतो. कबड्डी खेळा 2 वर्षा बाद आनंद पाहून घ्यायचा. आता येऊ ना वरोऱ्यात. वरोऱ्याहून जायचं आहे खेमजई. खेमजई आहे येथून 35 किलोमीटर पडते खेमजई वरोऱ्यावरून. तर चला आता वरोऱ्याचा सफर करणार आहोत. 1-2 आणि तो एक आमचा तिसरा नंबर कोंकड गेला, तिकडे गॅप झाला. तिघजण आम्ही आणि बाकी आमचे टीम मेंबर गेले वाटते आमच्या. आम्हीच मागे राहिलो. तर चला मंदातलं पोहोचलो आम्ही खेमजईला. आणि खेमजईला तर पहिलंच टुर्नामेंट आहे या वर्षीचं. त्याच्याकरता आणि खूप तर टीमा येऊन आहे, म्हणून आता आमचा पहिलं प्रवेश करून घ्यायला लागेल आतमध्ये. म्हणजे कसं आम्हाला खेळायला बरं होऊन जाईल. आणि प्रवेश केल्याच्या नंतर जे पावती मिळते त्या पावतीचे 3 कामं राहते. नंबर 1 काम म्हणजे वजन मोबाईल भेटते आपल्याला. नंबर 2 काम म्हणजे भाई मंडळाचं जेवण खायला भेटते आम्हाला. आणि नंबर 3 काम म्हणजे खेळायला भेटते. लाडू गुलाबजाम दूध मलाई भाषण कुछ ज्यादा नाही हो गया मतलब कुछ भी. असे 3-4 आपल्याला काम करायला भेटते. तर चला आता प्रवेश करून घेऊन त्याच्या बाद पुढचं काम करायचं आहे. अबे हे आलो खो खेळाले. याला खोच ग्राउंड नाही दिसत आहे. सगळं कबड्डीचं ग्राउंड दिसत आहे तिकडे तिकडे. भाई आता वजन मोपाचं आहे. तर चला, कारण की आम्हाला खेळायचा 57 किलोचा मॅच. वजन मोपाल चाललो. आता एवढे दिवस झाले रनिंग विनिंग सब बंद होती. तर काही सांगता येत ना वजन वाढवू शकते. मग तर वाटत आहे 57 पर्यंत आहे, पण काही सांगता येत नाही वाढले. चढताला पाहू आता कसं काय चालू. इकडे आहे आमची गँग थांबून. तर चलो भाई, भाई आता वजनासाठी गरजेचं पाहून घ्या कशी का चालू आहे. इकडून जायचं आहे अंदर. वजन मोबाईल इथे गरजेचं राहील. नाही बागा किती अन्याय करताय. काम कोणत्या घातलं? अंदर चल दाखव. अंदर कुठे गेलं? हे एकच जण गेलं का? हे चष्मे वालो भाऊ व्हिडिओ मध्ये झालं जाऊ. तर हायजॅक म्हणते हायजॅक. चलो बघा आता वजन मोबाईल चाललो मंदी. आणि दाखवतो तुम्हाला वजन मिळेल किती. अबे कारा कारा अंदर आहे बाबा. अंदर ठेवलं का मी आले. अमित काउंटर रागा रुसला. अमित काउंटर रागा रुसला. अमित भाऊ सांगा. 5-6 वर्ष म्हणजे भाऊ 30 वर्षाचा अनुभव आहे भाऊचा कबड्डीचा. तसं रनिंग 1.5 कुछ भी. तर भाई वजन कमी करणं चालू आहे. भाई हे वजन कमी करायसाठी आता वार्मअप चालू आहे. वार्मअप चालू आहे का? नाचणं चालू आहे. मी आलो वजनामध्ये. गोल्या वजन येईन ते मग काय
एक दोन किलोचं वांदी होत्या काका नाही आणि येते जिथे मला बाकीच्या इथं काही सांगताय हे का हो कुत्र्याचे काही डिजिटल शिक्षण भाई आमचे वजन आलेले घ्या ते वजन आलं चला आता आमची मॅच लागन तोपर्यंत आपण मॅच पाहू इकडल्या जे चालू आहे त्या कुठं काही नाही आता मॅच पाहू रिव्ह्यू मागा ना मला एक माझ्याकडे आता मेलू आपल्याकडे चाय प्यायला होतो आमची आता मंडळी तर चला चाय होऊ द्या कारण की आता एनर्जी ड्रिंक एक चळवा लागते आणि चाय शिवाय तर एनर्जी मिळत नाही नाक धंदन करायला लागलो त्याच्या पहिल्याच आता धंदन करायला लागला मया कवा आता उभे काकाजीनं मायासाठी स्पेशल नवीनवाले कप बनवले जेवढ्या लवकरच्या आता थंडी लागून राहिली एवढं बरं झालं का थंडी चालू नाही झाली थोडी थोडीच थंडी चालू आहे म्हणजे असं बिना स्वेटरने आपलं काम चालवता येत पण आता आम्ही घालून आलो काही सांगता येत नाही तर थंडी पडलीच तर जास्त झालं असतं पुन्हा म्हणून चाय आला आता तर भाई असे तेजस्वी लोक आहे आपल्या भारतामध्ये आज वाढदिवस आहे वाटते कोणाचा दिवस पालटला 12 आणि यांनी केक कापायला लागली इकडं आता 1 आहे ग्राउंड खाली आहे आमची मॅच लागली अजून 2 बाकी आहे बरं लागून राहिली आता माणसं खेळायला आल्याच्या नंतर झोपण्याची परिस्थिती कोण कुठली उभी आहे आपल्या आमचे बंदे कोंकड पोराले आपले बंदे कुठाय आपले बंदे गेले कोंकड हे कमलेश दादा हो का तर भाई आता मॅच चालू आहे मॅच माझ्यासोबत आबाजी जॉईन करून आहे आणि आमचे ते मंडळी पण आहे काही आमचे प्लेअर मॅच न लागली म्हणून पाहून घ्या कसे काय हे तर सरसर चाय वळायला लागलं मला चाय नाही धकावून राहिली सकाळचे 4 आणि सकाळचे 4 वाजून राहिले तरी मॅच तर आमची लागून ना राहिली कवा लागते कवा नाही आता देवचा नाही तिच्या मॅच चालू आहे खेळू जात आहे पण आमचं अजून काहीच पता नाही आमच्या भावाला लागली थंडी आणि इस्तपेटवाचं काम चालू आहे का नाचो बे का नाचो तुला एवढी थंडी लागली का बे त्याला डबी दे इस्तपेट होते ठीक टिजून आहे तू त्याला जरा ढिलं होती बे आना ना बे प्लास्टिक आना पेटता पेटता हरू हरू पेटता भाई कबड्डीची मॅच पण बंदराला मजा येऊन राहिली बंदराला होऊन राहिली 5 आमची मॅच तर अजून लागाव आहे आता अजून 1/2 लागणार म्हणे आता मॅचले आता पाहू किती टाइम लागतो आता काही नाही शेकोटी पिटोरी शिकत बसतो आमचा मॅच आहे तर आम्ही आता किटक होतो आणि तयारी करतो आमच्या मॅच ची कॅप्टन ऐकायला तुम्हाला भडळ सुटे खान याच्याकडे पाहून एक वेळा यस सर बे कॅप्टन म्हणल्यावर सगळ्याला ऐकायला लागेल ना बे सांगायला लागेल ना बे आणि किती समजलं आता ग्राउंड वर चाललो पुढ्यातून प्रॅक्टिस करणारे कोण कोण येते बे प्रॅक्टिस करणारे कोण कोण आलो होतो आम्ही 10 चहा पिला आम्ही 11 मॅच लावतो म्हणे आम्हाला 2 आता वाजून गेले आम्हाला किती 6 आमची टीम आली पण पुढची टीम गायब आहे पुढची टीम आली नाही थे कवा यातून
हा तर सकाळचा टाइम स्कॅम झालाय, कारण की आमचं मॅच आहे म्हणे, पण का करते टाइमवर पत्ता लागला की आमचा मॅच तिथे नव्हता, दुसऱ्या ग्राउंडवर होणार आहे, आणि ती दुसरी एका टीमच्या झाल्याच्या नंतर असं घुमाव म्हटलं, त्याच्यानंतर तो मॅच खतम होईल मग आम्ही खेळणार. आमची सोय आम्ही करणार आहोत, चाय आमच्या हाताने आम्हीच बनवणार. वरतून फेकते का फेकून पाय बरं दुधात बाकी वरतून फेकू का नाही भाई, जाताना जे ज्याच्या गाडीवर आलं ते तसं जाईल. चहा आता कुठं, आता डायरेक्ट मॅच झाल्याच्या बाद. आता शेवटी आम्ही उतरलो ग्राउंड मध्ये, आमची टीम आली आणि तिकडची टीम आली, आता आम्ही खेळणार. व्हिडिओ दाखवतो हाफ टाइम झाला. घाम तर काय आला नाही, पण 6 पॉईंटची लीड आमची झाली. आणि डिंगूर कुठला काय होत नाही, घरचे फक्त शाबास म्हणते. आले कधी कॅप्टन, हे काव आहे आपले प्लेयर कधी चला भाई, मॅच जिंकलो कसं जिंकलो देव जाणे, पण मॅच जिंकून गेलो. तर चला आता पुढचं कोंकण जायचं आहे, तर मला पाहून जाऊ, आता किटप बिटप बदलवू, गावाकडे जाऊ, पुन्हा वापस येऊ. मॅचच्या पहिले आम्ही चहा बनवायसाठी ठेवला होता, मॅच नंतर आता आमचा चाय झाला, आता आम्ही पिणार, कारण की सकाळपासून तर आम्ही चाय तर पिला नाही, पण आता पिऊ पिणार. आता खेळणं झालं आमचं, आता जाणार आम्ही घराकडे. जरा संध्याकाळून 10 वाजता डबलचे राऊंड लागणार आहे, आता जर येणं झालं तर दाखवणार, नाही झालं तर मग तिथूनच ब्लॉग मी खतम करण्याला जायचं वऱ्यावर, मग गावाकडे जायचं. तर भाई, दिवस नंबर 2 सेकंडचे राऊंड चालू झाले, जाणार होता आम्ही तिकडे, पण त्याच्या पहिले भूक लागली, तर चला म्हणलं काहीतरी खाऊन घ्या. तर भाई, आता आला आम्ही खेळलेला, सेकंडचे राऊंड चालू आहे, ते आमचा राऊंडला थोडा टाइम आहे, तर नाहीतरी लवकर लागून जाणार आता, कारण की कालच्या वेळे कांच्यावानी उशीर तर होणार नाही. इकडे ऑब्जेक्शनचं वांदे चालू आहे, इकडे ग्राउंड खाली होऊ नये. तर सेकंडचा राऊंड लागणार आहे, आम्ही किटअप झालो. थंडी आहे आणि मॅच खेळायची आहे, बिन थंडी तर थंडी, मॅच तर मॅच. शिशा भाऊ काय म्हणतो? बढिया.
की बाय आता पुढची टीम या बाय आम्ही आता आलो पण आमची गडी असं दिसत बे 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 बरोबर ते मोबाडेवाले दिसले का मोबाडेवाले ठेवा तर आमच्या संघाचे कॅप्टन आमच्या मेन म्हणजे टॉप टीमचे कॅप्टन सोबत चर्चा करून राहिले आणि आमच्या टॉप टीमचे म्हणजे मोबाईलचे रेडर आणि डिफेंडर आम्ही तसे यायच्या पुढे चिलर्स माणसं आहो म्हणा नाही भाई आता अशा प्रकारे आम्ही दुसरा मॅच हारलो तर चला मग आता हे आता हासा येत आहे पण हे आता लाजीरवाना हासा होता आता जाणार आहोत आम्ही गावाले आम्ही बॅक पॅक झाले आणि जाणार आता गावाले तर आमच्या टुर्नामेंट पासून भाई चांगली सर अशी चांगली प्रॅक्टिस करायला लागते आणि चांगलं सर असं दाखवावं लागते परफॉर्मन्स चलो गुड बाय खेमजी आता पुढची भेट अजून होईन पुढच्या टुर्नामेंटली कारण या टुर्नामेंटात आम्ही मॅच हारलो आणि चाललो आता घराकडं चला 10 वाजले चलो फुल आहे आमचा या